तर मित्रांनो, आपण सध्या जे आपण साखळी सुरू केलेली आहे, जे आपण आसनं सांगत आहोत, ते आसनं आज मी या ठिकाणी फुफ्फुसाचे रोग, श्वसनाचे रोग आणि जुनाट जो खोकला असतं तो संपवण्यासाठी मी चार आसनं या ठिकाणी आज तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं आसन आहे भुजंगासन, ते आपण विपरीत शयनस्थितीत करतो. त्यानंतर आपलं जे आसन आहे ते आहे दुसरं आसन आहे सर्वांगासन, ते आपण शयनस्थितीत करतो. त्यानंतर तिसरं आसन आहे मत्स्यासन, तेही आपण शयनस्थितीत करतो. त्यानंतर बैठक स्थितीतलं एक आसन आपण आज शिकणार आहोत, ते आहे वज्रासन. चला तर आता आपण सुरुवात करूया. हे जे आसनं केल्यानंतर आपला जो फुफ्फुसाचे आजार असतील, श्वसनाचे विकार असतील, जुनाट खोकला असेल, तो कोणतेही उपाय करून संपुष्टात येत नसेल, तर ते आजार संपुष्टात आणण्यासाठी आज आपण या ठिकाणी चार आसनं पाहणार आहोत. चला तर पाहूया पहिलं आसन. हे जे आसन आहे हे विपरीत शयनस्थितीतील आसन आहे. हे आता मी आहे ते विपरीत शयनस्थिती आहे. एकला आपण छातीच्या जवळ हात द्यायचे आहे आणि दोनला आपण हातामध्ये सरळ व्हायचं आहे आणि छाती पोट वगैरे सरळ उचलून आले आहे. असं जे आसन केल्यानंतर आपले जे फुफ्फुस आहे त्या फुफ्फुसावर अतिरिक्त ताण पडतो आणि त्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत. तर हे आसन आपण असं सोडायचं आहे. यानंतरचं जे आसन आपलं जे आहे ते आहे सर्वांगासन. हे सर्वांगासन आपण शयनस्थितीत करतो. आता मी आहे ते शयनस्थितीत आहे. सरळ झोपून यायचे, पाय जुळले पाहिजेत, हात जमिनीवर पाहिजेत. आपण एकला पाय सरळ वरती घ्यायचे आहे आणि दोनला पाय इकडे घ्यायचे, तीनला सरळ कमरेतून सरळ व्हायचे आणि पाठीच्या ठिकाणी आधार द्यायचा. हे आसन आपण 5 मिनिटांपर्यंत टिकवायचं आहे. एकला आपण असेच पाय इकडे घ्यायचे आहे डोक्याच्या दिशेने. त्यानंतर कमर हळूहळू टिकवायचे आहे, पाठ कमर. यानंतर आपण पाहणार आहोत मत्स्यासन. मत्स्यासन हे असं आसन आहे की आपण सर्वांगासन केल्यामुळे आपले जे मारेच्या ठिकाणी आपण ताण देतो, आखडले जातो, ते व्यवस्थित होण्यासाठी मत्स्यासन हे पूरक आसन म्हणून त्याची गणना होते. म्हणून आपण मत्स्यासन करणार आहोत. त्याच्याद्वारेही आपले फुफ्फुसाचं जे कार्यक्षमता आहे, श्वसनाचे जे विकार आहेत, ते नष्ट होण्यास, खोकला संपुष्टात येण्यास हे आसन अत्यंत उपयुक्त असं आसन आहे. एकला आपण पायामध्ये अंतर घ्यायचे पुरेसं, दोनला आपण डावा पाय उजव्या मांडीवर, नंतर उजवा पाय डाव्या मांडीवर घ्यायचा आहे आणि आपली जी बैठक आहे ती जमिनीवर टाकायची. दोनला हात डोक्याच्या दिशेने. आता आपण पाहणार आहोत वज्रासन. तर त्याच्यासाठी बैठक स्थितीमध्ये यायचे. गुडघ्यावर बसायचं आहे. आपली बैठक जी आहे ते दोन्ही टाचेच्या मध्ये टेकवायचे आहे आणि हाताची जी द्रोण मुद्रा असेल ती द्रोण मुद्रा आपण याच्यावर गुडघ्यावर टेकवणार आहोत. याच्या ह्या आसन स्थितीमध्ये आपण कितीही वेळ बसू शकता, ज्याच्या त्याच्या पोटीनुसार क्षमतेनुसार
याच्यामुळे सुद्धा आपण आपले जे कार्यक्षमता आहे फोकसाची तर ती वाढण्यासाठी त्यानंतर श्वसनाचे विकार आहे ते संपुष्टात येण्यासाठी आपण ते आसन करायचं आहे. तर मित्रांनो आज आपण चार आसनं पाहिलेले आहे. या आसनांचा उपयोग आपल्याला फुफ्फुसाचे विकार, श्वसनाचे विकार, त्यानंतर जुनाट जो खोकला आहे तो खोकला संपुष्टात आणण्यासाठी हे आसनं अत्यंत उपयुक्त आहे. अशाच प्रकारचे अनेक आसनं आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला जर हे आसनं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. तुमच्या काही शंका असतील योगासनाच्या बाबतीत तर त्या तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता, त्याची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर मित्रांनो यांसारखे असे अनेक उपायांसह मी लवकरच तुमच्यासमोर हजर होणार आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, हरिओम.